जिल्हा यवतमाळच्या वतीने अंत्यसंस्काराची जबाबदारी ही मनसेने घेतलेली आहे। कोरोना रुग्ण असो की इतर कुठला सर्वसामान्य कुटुंबातला मयत असो त्याची पूर्ण जबाबदारी महाराष्ट्र निर्माण सेना जिल्हा यवतमाळने घेतलेली आहे। कारण की लॉकडाऊनच्या काळामध्ये सर्वसामान्य जनता ही पूर्ण घाईस आलेली आहे। अशा परिस्थितीमध्ये आर्थिक डबकाईस आलेल्या जनतेला मनसेने हा आधार दिलेला आहे। सोबतच पीपी किटचं वाटप आम्ही जिल्ह्यात सर्वत्र करत आहोत। जेही कोरोना रुग्ण दगावत आहेत त्यांच्यासाठी आम्ही मोफत पीपी किट उपलब्ध करून देत आहे त्यांच्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी। आतापर्यंत किती पीपी किट वाटले? आतापर्यंत मनसेच्या माध्यमातून 1000 पीपी किट प्रशासनाला आणि 1500 किट कोरोना रुग्णांच्या नातेवाईक आणि नगरपालिका प्रशासनाला आपण उपलब्ध करून दिलेले आहे। यानंतर तुमचं काय हे राहील? महाराष्ट्र निर्माण सेना येणाऱ्या काळामध्ये सर्वसामान्य जनतेसाठी कटिबद्ध आहे। कोरोना काळ असो की कुठलीही संकटाची घडी असो सर्वप्रथम तिथं आमचा महाराष्ट्र सैनिक उपस्थित राहील अशी ग्वाही मी या ठिकाणी देत आहे।